ज्या वेळेस आपलं ब्लड प्रेशर अस्वास्थ्यकर पातळीवर जाऊन पोहोचतं आणि त्याचा परिणाम आपल्या इतर ऑर्गन्सवर बघायला मिळतो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो, याच कंडिशनला आपण हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब असे म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय. हृदय हे आपल्या शरीराला रक्त न्यूट्रिशन पोचवण्याचं काम करत असतं. ते कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हृदयाचं काम कसं होत असतं? हृदय प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं होत असतं. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस हृदय पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतो आणि रिलॅक्सेशनच्या वेळेस हृदय स्वतःला रक्तपुरवठा नरिशमेंट करून घेण्याचं काम करत असतं. म्हणजे डायस्टॉलिक जी फेज असते ती हृदयाला, ज्यावेळेस रेस्टिंग फेज असते त्यावेळेस हृदयाला रक्तपुरवठा होत असतो आणि कॉन्ट्रॅक्शन जी सिस्टॉलिक फेज आहे या कंडिशनमध्ये पूर्ण शरीराला रक्तपुरवठा होत असतो. आता हृदय ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस ते फोर्सफुली रक्त पुश करतो आणि हे फोर्सफुली रक्त पुश ढकलल्यामुळे पूर्ण शरीरात ते पोहोचलं जातं. कारण प्रत्येक ऑर्गनला त्याच्या गरजेनुसार रक्तपुरवठा होणं किंवा नरिशमेंट होणं गरजेचं असतं आणि ह्यासाठी हृदय कॉन्ट्रॅक्ट होऊन जे रक्त पुश करतो पूर्ण शरीरात त्यावेळेस ह्या रक्तवाहिन्यांवर, म्हणजे स्पेशली ज्या आर्टरीज असतात, शुद्ध रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यामध्ये एक प्रेशर क्रिएट करतं. ह्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती असतात त्या भिंतीवर एक दाब निर्माण होतो, एक प्रेशर निर्माण होतो. यालाच आपण म्हणतो की ब्लड प्रेशर. हा रक्ताचा दाब जो झालेला आहे त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस जो दाब निर्माण होतो त्याला आपण सिस्टॉलिक प्रेशर म्हणतो. आणि ज्यावेळेस हृदय रिलॅक्स रेस्टिंग फेजमध्ये असतं, डायलेट झालेलं असतं, त्या कंडिशनमध्ये आपण जो ब्लड प्रेशर मॉनिटर करतो, जो रक्तदाब मॉनिटर करतो त्याला आपण म्हणतो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आता हे सांगण्याचं एवढं म्हणजे कारण असं आहे की ब्लड प्रेशर हे दोन भागामध्ये विभागलेलं आहे, वरचं ब्लड प्रेशर आणि खालचं ब्लड प्रेशर. कारण याच्यामुळे आपली ग्रेडिंग ही ठरलेली असते की तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास हा किती प्रमाणात झालेला आहे. वरचं जे ब्लड प्रेशर आहे नॉर्मली 120 दरम्यान असायला हवं किंवा 120 खाली असायला हवं आणि जे खालचं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे ते 80 किंवा 80 खाली असायला हवं. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ग्रेडिंगनुसार जर आपण पाहिलं तर नॉर्मल ब्लड प्रेशर 120 ते 80 दरम्यान आणि जर तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल तर त्याची रेंज ही 120 ते 129 दरम्यान असायला पाहिजे आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशरची रेंज 80 किंवा 80 खाली असायला पाहिजे. जर तुम्हाला स्टेज 1 ब्लड प्रेशरचा आजार असेल, उच्च रक्तदाबाचा आजार असेल, तर त्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये असं दिसून येतं तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 130 ते 139 मध्ये असतं आणि तुमचं डायस्टॉलिक प्रेशर हे 80 ते 89 मध्ये असतं. ज्यावेळेस स्टेज 2 आपण हायपरटेन्शन असं म्हणतो त्यावेळेस तुमचा रक्तदाब हा 140 वरती असतो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, म्हणजे वरचं बी पी, आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचं बी पी हे 90 वरती असतं. हे स्टेज 2 क्लासिफिकेशन झालं उच्च रक्तदाबाचं. तिसरं म्हणजे आपण म्हणतो की हायपरटेन्शन क्रायसिस ही मेडिकल इमर्जन्सी होते. तर याच्यामध्ये तुमचा रक्तदाब हा 180 वरती वरचा ब्लड प्रेशर असतो सिस्टॉलिक बी पी आणि खालचं ब्लड प्रेशरची मात्रा ही 120 किंवा 120 जास्त असू शकते. याच्यामध्ये जीवाला धोका होण्याची शक्यता असते. हे झालं ग्रेडिंग ब्लड प्रेशरचं. आपण बघूयात की ब्लड प्रेशर आपल्या शरीरावर कशा पद्धतीने, म्हणजे त्याचं अफेक्शन होतं किंवा आपल्या इतर ऑर्गन्स कसे म्हणजे त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात, काय होऊ शकतं, म्हणजे लक्षणं थोडक्यात बघूयात. जर आपल्याला रक्तदाबाचा त्रास, उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला असेल तर आपल्याला बरेच वर्ष हा त्रास कळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण हायपरटेन्शनला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. कारण याची लक्षणं अतिशय उशिरा सुरू होतात आणि काही लोकांना जर ॲक्सिडेंटली त्यांचं ब्लड प्रेशर हाय आहे असं त्यांना निदर्शनास आलं तरी ते लक्षणं कोणती नाहीत म्हणून औषधं घेत नाहीत, हे आपल्याला मोस्टली बघायला मिळतं. तर आता लक्षणं बघूयात की कोणती असतात ती. लक्षण नंबर 1, तुम्हाला सतत डोकं दुखतं, तीव्र स्वरूपाचं डोकं दुखू शकतं आणि मोस्टली हे डोकी दुखी आहे ती सकाळच्या
वेळेत जास्त प्रमाणात बघायला मिळते आणि मागच्या मेंदूच्या मागच्या भागाला म्हणजे ऑक्सिपिटल एरियामध्येही डोकेदुखी जास्त प्रमाणात जाणवते. दुसरं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. तिसरं लक्षण म्हणजे की झोप लागत नाही, रेसलेसनेस, अस्थिर बेचैनी निर्माण होते. चौथं लक्षण म्हणजे की धडधड होणं, छातीत दुखायला लागतं, हृदयाची गती वाढल्यासारखं वाटतं, हृदयाचं ठोके अनियंत्रित झाल्यासारखं वाटतं. पाचवं लक्षण म्हणजे की तुम्हाला अतिशय प्रमाणात घाम येऊ शकतं, छातीतही दुखू शकतं. सहावं लक्षण म्हणजे की काही लोकांना रक्त पुरवठा जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्यांना गरम वाफा किंवा म्हणजे थ्रोबिंग टाईप ऑफ म्हणजे की कुठून तरी असं रक्त आपल्याला जातंय जाणवतंय असं जाणवतं, म्हणजे कानामधून त्यांना थ्रोबिंग असं पाल्पिटेशन धकधक असं आपण म्हणतो ना तसं फील होतं. सहावं लक्षण म्हणजे की अशा लोकांमध्ये चिडचिडेपणा व्हायला लागतो. काही लोकांमध्ये जर खूप बी पी जास्त प्रमाणात वाढलं असेल आठवं लक्षण, तर अशा लोकांना डबल विजन किंवा दुहेरी दृष्टी असं आपण म्हणू शकतो होऊ शकतं किंवा अस्पष्ट दिसायला लागतं. हे एक गंभीर स्वरूपाचं लक्षण आहे. नवं लक्षण म्हणजे काही लोकांना थोडं जरी काम केलं किंवा श्रमाचं काही काम केलं तर अतिशय गळून गेल्यासारखं किंवा दमायला होतं किंवा टायर्डनेस वाटणं, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला उच्च रक्तदाबामध्ये बघायला मिळतात. दहावं लक्षण म्हणजे काही लोकांना अतिशय प्रमाणात बेचैनी निर्माण होते, घबराहट आपण म्हणतो किंवा भीती वाटते, पाल्पिटेशन होतं, हे सुद्धा बघायला मिळतं. काही लोकांमध्ये चक्कर यायला लागते, गिडीनेस, चक्कर येणं, हे सुद्धा उच्च रक्तदाबाचं लक्षण आहे. अकरावं लक्षण म्हणजे काही लोकांच्या नाकातून रक्तस्राव होतो. बारावं लक्षण म्हणजे की लघवीमधून रक्तस्राव होणं, त्याला हिमॅच्युरिया असं मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. अशी बरीच लक्षणं आहेत, पण कॉमन जी लक्षणं आहेत ते म्हणजे हेडेक, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अंधुक दिसणं, अस्पष्ट दिसणं, उलटी मळमळ झाल्यासारखं वाटणं किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, पाल्पिटेशन होणं, अतिशय प्रमाणात घाम येणं, चेस्ट पेन, ह्या गोष्टी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचं प्रेशर वाढल्यामुळे रक्तवाहिन्या रप्चर होऊन त्या फुटू शकतात आणि त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. त्याला आपण म्हणजे इंट्राक्रॅनियल ब्लीड म्हणतो, म्हणजे हायपरटेन्शनमुळे होणारं इंट्राक्रॅनियल ब्लीड, त्याला हायपरटेन्सिव्ह ब्लीड असं म्हणतो. आणि याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते, पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो, कायमस्वरूपी पेशंटला म्हणजे की डिसॅबिलिटीज येऊ शकतात किंवा प्राणही जाऊ शकतो. तर ही खूप भयंकर कंडिशन आहे, हायपरटेन्सिव्ह इंट्राक्रॅनियल ब्लीड. दुसरं म्हणजे की काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येतो किंवा हृदय फेल होऊ शकतो, आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. तर ते का कशामुळे होतं, ज्यावेळेस हृदयाला हे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हृदयाला जास्त ताकद लावून कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागतं किंवा तेवढ्या फोर्सने रक्त पूर्ण शरीराला पोचवण्यासाठी त्याला ताकद लावावी लागते किंवा तेवढी एनर्जी तेवढा फोर्स देऊन जर हृदयाला कंटिन्यू जर हा दाब निर्माण हृदयावर होत असेल आणि यामुळे काय होतं, हृदयाच्या ज्या मस्क्युलर आतल्या ज्या लाइनिंग असतात त्याच्यावर दाब येऊन येऊन त्या हायपरट्रॉफी होतात, म्हणजे त्याची साईज वाढते. आणि ह्या हायपरट्रॉफीमुळे आपलं हृदय हे फेल होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो की LVH आपण ECG मध्ये बघतो किंवा 2D echo मध्ये आपल्याला बघायला मिळतं की लेफ्ट वेंट्रिकल हायपरट्रॉफी असं आपल्याला LVH ही नावाची कंडिशन बघायला मिळते. आणि या कंडिशनमध्ये सुद्धा आपला रक्तदाब जर नियंत्रित नाही ठेवला तर त्याचा दुष्परिणाम हार्ट फेल्युअर होतो आणि हार्ट फेल्युअर झाल्यामुळे आपल्याला इतर म्हणजे दुष्परिणाम बघायला मिळतात. दुसरं म्हणजे की काही लोकांमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात डोळ्याच्या आतमध्ये तिथे ब्लीड होऊ शकतं, डोळ्याच्या आतल्या रक्तवाहिन्यांमध्ये. काही लोकांना नाकामधल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर वाढून तिथल्या रक्तवाहिन्या रप्चर होऊन नाकातून रक्त येऊ शकतं. तर अशी बरीच आहेत, लघवीमधून रक्तस्राव होऊ शकतो. तर अशा बऱ्याच कंडिशनमध्ये म्हणजे आपल्याला बघायला मिळतं की इतर ऑर्गन्सवर बराच दुष्परिणाम होतो आणि ते ट्रीट करणं इतकं म्हणजे इमर्जन्सीचं होऊन जातं. आणि याच्यामध्ये जर वेळेत ट्रीटमेंट नाही मिळाली पेशंटला तर पेशंटच्या जीवावर बेतू शकतो. आता म्हणजे की काही लोकांमध्ये जर क्रॉनिक हायपरटेन्शन असेल आणि व्यवस्थित मॅनेजमेंट त्याची झाली नसेल तर प्रोलॉंग इफेक्ट म्हणून किडनीवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि पेशंटची किडनी ही फेल होते कायमस्वरूपी. हायपरटेन्शनचे प्रामुख्याने दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात, एक आहे प्रायमरी हायपरटेन्शन, दुसरा आहे सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही वेगळं कारण सापडत नाही, मोस्टली याला इसेन्शियल हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बहुधा जेनेटिक अनुवांशिक कारणं असतात. दुसरं जे आहे ते सेकंडरी हायपरटेन्शन, याच्यामध्ये
इतर ऑर्गन्समध्ये काही बिघाड किंवा प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरात उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम हा क्रिएट होतो. याच्यामध्ये प्रामुख्याने किडनीचे आजार बघायला मिळतात. ॲक्यूट क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस नावाची कंडिशन आहे. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज किंवा रिनल आर्टरी स्टिनोसिस म्हणजे ज्या किडनीला रक्तवाहिन्या पुरवठा करत असतात त्यांच्यामध्ये जर ब्लॉकेज निर्माण झाला असेल किंवा स्टिनोसिस झालं असेल, प्लाक निर्माण झालं असेल, अशा कंडिशनमुळे सुद्धा तुमचा रक्तदाब वाढू शकतो. तिसरं म्हणजे की ॲड्रेनल ग्लँड असते त्याच्यामध्ये जर गाठ तयार झाली असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला हायपरटेन्शन नावाचा आजार हा होऊ शकतो. किंवा क्रॉनिक लिव्हर डिसीजमध्ये सुद्धा किंवा जे जास्त प्रमाणात स्मोकिंग म्हणजे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आपण म्हणूयात की जे स्मोकिंग करत असतील किंवा तंबाखूचं सेवन जास्त करत असतील किंवा मद्यपान जास्त करत असतील अशा लोकांमध्ये हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस हे दुपटीने किंवा जास्त प्रमाणात वाढतात. आणि काही कंडिशन म्हणजे डायबिटीज, मधुमेह अशा पेशंटला जर ते क्रॉनिकली त्यांना तो आजार असेल आणि त्याच्यावर त्यांनी त्याला नियंत्रण ठेवलं नसेल, ब्लड शुगर अनकंट्रोल फॉर्ममध्ये जर जास्त वेळ राहत असेल तर अशा लोकांमध्ये 40% चान्सेस असतात की किडनी डॅमेज व्हायचे आणि किडनी डॅमेज झाल्यामुळे ब्लड प्रेशर हे वाढू शकतं. बरीच तरुण मुलं आपल्याला आयसीयूमध्ये बघायला मिळतात की जे चक्कर, गिडीनेस, पाल्पिटेशन म्हणून ॲडमिट झालेली असतात आणि ज्यावेळेस त्यांचं तपासणी किंवा फुल चेकअप होतं, डायग्नोसिस होतं, तर असं दिसून येतं की त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास झालेला आहे आणि ह्या हायपरटेन्शनमुळे त्यांची किडनीसुद्धा डॅमेज झालेली आहे. तर माझ्या आठवणीतली एक केस म्हणजे की अवघं त्या मुलाचं वय 32 वर्ष होतं आणि त्याला ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्याची किडनी पूर्णतः डॅमेज झाली होती आणि तो पेशंट डायलिसिसवर गेला. शेवटी त्याचं म्हणजे पूर्ण किडनी डॅमेज झाल्यामुळे त्याला रिनल ट्रान्सप्लांटचा ऑप्शन दिला गेला होता आणि त्याच्याकडे तेवढी पैशाची तयारी नसल्यामुळे, त्या पेशंटची व्यवस्थित मॅनेजमेंट न झाल्यामुळे हा पेशंट दगावला होता. म्हणजे इतकं भयंकर आहे, म्हणजे घाबरवण्याचं असं नाही आहे, पण हाय ब्लड प्रेशर हे आपल्या अंगावर बेतू शकतं. याला सायलेंट किलर का म्हटलं जातं कारण याची लक्षणं लवकर दिसत नाही. जर लक्षणं सुदैवाने दिसत असतील तर मी कृपया तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही याची ट्रीटमेंट घ्यावी. उच्च रक्तदाबाची ट्रीटमेंट घेताना डॉक्टर काय गोष्टी फॉलो करतात? एक तर डॉक्टर एक क्रायटेरिया ठेवतात की तुमचं वय किती आहे, तुमचं जेंडर कोणतं आहे, मेल फिमेल, तुम्ही प्रेग्नंट आहात की नाहीत, प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात. दुसरं म्हणजे की तुम्हाला इतर अंडरलाईन काही आजार आहेत का, किडनीचे आजार आहेत का, डायबिटीज आहेत का किंवा हृदयविकार आहेत का, ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींचं पूर्ण मूल्यमापन करून तुम्हाला त्या पद्धतीच्या त्या कॅटेगरीची औषधं डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आणि त्या दृष्टीने तुम्हाला म्हणजे ती औषधं दिली जातात आणि ही औषधं घेणं रेग्युलर त्याच वेळेमध्ये घेणं महत्त्वाचं आहे. आता ही बीपीची औषधं कंटिन्यू किती वर्ष घ्यायची असा बराच प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही औषधं तुम्हाला कधीही स्वतःहून बंद करायची नाहीत. डोस पण स्वतःहून कमी करायचं नाही, आज एक गोळी घेतली परवा अर्धी गोळी घेतली असं स्वतःहून कधीच करायचं नाही. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं बीपी रेग्युलर मॉनिटर करून जर तुमचं बीपी एका कंडिशनमध्ये मेंटेन राहत असेल किंवा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केले असतील आणि तुम्ही छान व्यायाम करत असाल, मीठ कमी खात असाल, तेलकट कमी खात असाल किंवा बाहेरचं कमी खात असाल आणि सगळ्या गोष्टी फॉलो करून लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन करून जर तुमचं बीपी जर कंट्रोलमध्ये राहत असेल तर अशा वेळेस तुम्हाला बीपी जर तुमचं नॉर्मलाईज जरी झालं असेल ते सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्हाला गोळी चालू असेल तर ती कमी किंवा कमी करायची किंवा बंद करायचं हा डिसिजन फक्त डॉक्टर घेणार. आपण स्वतःहून काही आपलं डोकं चालवायचं नाही असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, कारण किडनी फेल होऊ नसेल द्यायची. आपल्या हृदयांची, आपल्या डोळ्यांची, आपल्या मेंदूची जर काळजी आपल्याला घ्यायची असेल तर आपण डॉक्टर न होता डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात की तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी आपण घरगुती काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत. एक तर तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे डेली एक्सरसाइज करायचे आहेत, रेग्युलर डॉक्टरांचा फॉलोअप घ्यायचा आहे, आपलं बीपी हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये व्यवस्थित कंडिशनमध्ये ठेवायचं आहे. चौथं म्हणजे की तुम्हाला प्राणायाम मेडिटेशन करायचं असेल, जर भीती पाल्पिटेशन होत असेल, तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला मेडिटेशनने सुद्धा बराच फरक पडू शकतो. आणखी म्हणजे की तुम्हाला करता येईल की तुम्ही तुमचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन कशाप्रकारे करायचं आहे की एक शेड्यूल असं बनवायचं आहे की योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी जेवणं, योग्य वेळी
सगळ्या गोष्टी करणं म्हणजे की योग्य योग्य वेळात आहार विहार हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा, टेक केअर, बाय ऑल.